8,66,00,000 रुपये किमतीच्या विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्यासह धामणगाव बढे येथे शिवसेना युवा सेना शाखा उद्घाटन संपन्न. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे राजूर कोथळी रोहिणखेड येथे 8,66,00,000 रुपये किमतीच्या विकास कामासह धामणगाव बढे येथे शिवसेना युवा सेना शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील राजूर कोथळी रोहिणखेड धामणगाव बढे येथे 8,66,00,000 रुपये किमतीच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्राचे युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धामणगावबढे शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या अंगीकृत संघटना शिवसेना युवा सेना किसान सेना महिला आघाडी आणि दलित आघाडी अशा जवळपास सर्व शाखांचा प्रभाग वाईज या ठिकाणी उठणे होत आहे आणि या शहरामध्ये मागच्या 70 वर्षाच्या इतिहासात किंवा येणाऱ्या पुढच्या 70 वर्षाच्या इतिहासात कुणी एवढा निधी दिला नाही. एवढा 102 कोटी रुपयाचा निधी या छोट्याशा गावामध्ये आता आपण दिलेला आहे. अजूनही जवळपास 1-2 कोटी रुपयाची कामं प्रस्तावित आहेत आणि 102 कोटी रुपये सोडून 70 कोटी रुपये दशवार्षिक योजनेमध्ये विविध लोकांना वैयक्तिक लाभ मिळण्याकरता आणि गावाचा विकासाकरता या ठिकाणी मंजूर झाले आहेत. तर असा जर हिशोब केला तर जवळपास 171 कोटी रुपये केवळ 2.5 वर्षामध्ये या एका गावामध्ये दिले गेले आणि हे रेकॉर्ड मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या किंवा देशाच्या इतिहासामध्ये कुठेही नसेल. एका छोट्याशा ग्रामपंचायतला 171 कोटी निधी त्या ठिकाणी दिला. मला खात्री आहे विश्वास आहे की एवढा निधी गावामध्ये दिल्यानंतर निश्चितपणे धामणगाववासी या ठिकाणी समाधान व्यक्त करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भक्कमपणे आम्हाला पाठिंबा देतील.